माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो आहोत, किंबहुना मी आपल्या भेटीला येत आहे. गेल्या वेळेला मी बोललो होतो की हा आपला भेटीचा वेग, कोविड जेव्हा सुरू झाला होता, आपल्याकडे नुकताच शिरकाव केला होता, तेव्हा याची वारंवारता जास्त होती. हळूहळू करत आपल्या सर्वांच्या सहकार्याने आजची परिस्थिती ही केवळ आपल्यासमोर नाही तर जगासमोर आहे. मी आजपर्यंत जे काय आपल्याला सांगत आलो ते आपण अगदी मनापासून अंमलात आणत गेलात, आणि म्हणूनच मी म्हणेन की आजची परिस्थिती ही नक्कीच आपण पूर्णपणे त्याच्यावरती काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलेलं आहे. जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत. रहदारी सुरू झालेली आहे, कारभार आपले सुरू झालेले आहेत, सगळीकडे येणं जाणं भेटणं ह्याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मात्र मी आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावरती सावध रहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे. जसं आपण म्हणतो ना की पाऊस येण्यापूर्वी तो आपला पावसापक्षी येतो, पेरते व्हा, आणि तो एकदा त्याची साद आल्यानंतर आपला शेतकरी राजा सुखावतो आणि मग तो त्याची शेतीची कामं हाती घ्यायला लागतो. त्याचप्रमाणे मी थोडंसं आपल्याला प्रत्येक पावलावरती सावध रहा हे सांगत आलेलो आहे आणि याही पुढे सांगणार आहे. गेल्या साधारणतः मार्चपासून आपल्या राज्यामध्ये कोरोनाचे पेशंट दिसायला लागले. त्याच्यानंतर त्याची वाढ किती झाली, ते कमी कसे झाले, दुर्दैवाने मृत्यू किती झाले, हे सर्व काही आपण जगासमोर अत्यंत पारदर्शकपणाने ठेवलेले आहे. ती जी सुरुवात होती तेव्हा मी आपल्याला म्हणत होतो की उन्हाळ्याचे दिवस येत आहेत, उन्हाळी आजार असतात, मग पावसाळा सुरू झाल्यानंतर सांगितलं की पावसाळ्याचे दिवस येत आहेत, पावसाळी साथी असतात, आता हिवाळा आलेला आहे त्याच्यामुळे हिवाळ्याच्या साथी येणार. मी मुद्दामून याची आठवण का करून दिली की उन्हाळा आणि पावसाळा, कोविड व्यतिरिक्त इतर ज्या काही साथी येणार होत्या किंवा येत असतात त्यांना आपण पायबंद घालू शकलो. तशा त्या साथी आल्या नाहीत. सर्दी, खोकला, ताप वगैरे ह्या काही गोष्टी किंबहुना पावसाळ्यामध्ये पोट बिघडणे ह्या साथी हे आजार हे त्या काळात आले नाही. ह्याचं कारण एकतर आपल्याकडे लॉकडाऊन होता, आपण बाहेर येणं जाणं करत नव्हतो, आलो गेलो तर मास्क लावत होतो, हात धुत होतो, अंतर ठेवत होतो. आता मात्र गर्दी वाढल्यानंतर, रहदारी वाढल्यानंतर थंडीचे आजार काही प्रमाणात नक्की दिसायला लागलेले आहेत. म्हणजे थ्रोट इन्फेक्शन असेल, सर्दी, खोकला, थोडा ताप असेल, या सर्वांवरती औषधं जरी असली तरी प्रतिबंधात्मक इलाज जो कोविडसाठी आहे तोच आहे, मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा. हे जर का आपण कटाक्षाने पाळलं तर कोविडच काय, इतर कोणतेही साथीचे आजार हे आपल्यापासून, म्हणजे आपण त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तेही आपल्यापासून अंतर ठेवू शकतात. काल परवाकडे आपण ऐकलं असाल की आपले देशाचे आरोग्यमंत्री आहेत हर्षवर्धनजी, त्यांनी सांगितले की वॅक्सिन आलं तरी मास्क हा तुम्हाला लावावा लागणार. म्हणजेच वॅक्सिन अजूनही पत्ता नाही आहे, येईल तेव्हा येईल, आल्यानंतर आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत पोचेल तेव्हा पोचेल, परंतु ते घेतलं तरी देखील मास्क लावणं हे बंधनकारक माझ्या मते किमान पुढचे 6 महिने तरी आहे, किमान 6 महिने. आणि आता तर माझ्याकडे बातमी आलेली आहे, आपल्याकडे सुद्धा आलेली आहे. माझ्याकडे काही खास अशी वेगळी गुप्तर यंत्रणा नाही आहे. ज्या प्रसारमाध्यमातून आपल्यातर्फे आपल्यापर्यंत बातमी येते त्याच प्रसारमाध्यमातून माझ्याकडे आलेली आहे. विशेषतः युरोपमध्ये आणि इंग्लंडमध्ये, म्हणजे आपल्यापासून ते आता 4.5-5 तास मागे असतील, दिवस तिथे उजाडला असेल, आजपासून तिथे आजपर्यंत नव्हता असा कडक लॉकडाऊन त्यांनी जाहीर केलेला आहे, ज्याला टायर 4 म्हणतो. का करावा लागलेला आहे? 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्याकडचे सणवार आता सगळे जवळपास झालेले आहेत, आता येणार ते न्यू इयर, हॅपी न्यू इयर, आपण नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्याचे जावो अशी एकमेकाला शुभेच्छा देत अशा शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत करतो, तसंच तेही करणार. आणि हाच एक जो काही टप्पा आहे तो तिथे फार गर्दीचा असतो. एकतर कडाक्याची थंडी आहे,
त्याच्यामुळे गर्दी टाळण्यासाठी म्हणून त्यांनी लॉकडाऊन तर केलेलं आहेच, पण त्याहीपेक्षा एक वेगळी बातमी अशी आहे की ह्या कोरोनाने तिकडे आपला थोडासा अवतार बदललेला आहे. त्याला वैद्यकीय भाषेत किंवा त्या संज्ञा ज्याला असते त्याला आर नॉट असा एक तो व्हायरस आहे. हा व्हायरस काय करतो तर तो झपाट्याने पसरतो. म्हणजे आजपर्यंत कोरोनाचा व्हायरस ज्या गतीने पसरत होता त्याच्यापेक्षा काही अधिक पटीने, म्हणजे असं म्हणानं की काळाप्रमाणे बदलायला पाहिजे, तो व्हायरस पण बदलला, त्यांनीसुद्धा आपला वेग वाढवलेला आहे, काळाप्रमाणे त्यांनी त्याची गती वाढवलेली आहे. आणि तिथे आता हीच भीती आहे की जर लॉकडाऊन नाही केला तर झपाट्याने पसरणारा हा व्हायरस आणखीन गेल्या वेळेपेक्षा अधिक मोठा हा कर तिकडे पसरू शकेल. आता हे बघितल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी शिकायला पाहिजेत. जसजसं आता हे वर्ष सरते हळूवारपणाने थोडंसं आपणसुद्धा एक रिलॅक्स मोडमध्ये येतो आहोत. येणं जाणं सुरू झाल्यानंतर सुट्टीचा सीझन आहे, इतर राज्यांमध्ये जाणं येणं सुरू झालेलं आहे. अनेक जण मला सांगतात की अहो आता काय करणार, परदेशातून येणाऱ्या ह्या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा ना. म्हटलं कशा थांबवू शकतो, तिथे जर काही संक्रमण अधिक वेगाने होणारा व्हायरस आला असेल तर मग ते संक्रमण आपण चेकिंगशिवाय आपल्याकडे घ्यायचं का, जे सुरुवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती करायची का. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडंसं धीम्या गतीने आपण जातो आहोत. काही जणांनी तर मला म्हणजे आपले जे काही तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी तर सांगितलेलं की आता नवीन वर्षाच्या सुमारास नाईट कर्फ्यू जाहीर करा. काही जणांनी सांगितलं की पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करा. मी आपल्याला पहिलंच विचारलेलं आहे की करायचं का आहे, मला नाही वाटत करण्याची गरज आहे. याचं कारण आपण आता नाही म्हटलं तरी यातून अनुभवातून शहाणपण आपल्याला आलेलं आहे. आजपर्यंत काय केलं तर काय होतं आणि काय नाही केलं तर काय नाही होत हे आपण पूर्ण शिकलेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं अजूनही आपण एका त्या धोक्याच्या वळणावरती आहोत. नाईट कर्फ्यू कायद्याच्या याने लावायचा लावू शकतो, लॉकडाऊन कायद्याने लावायचा लावू शकतो, पण आपण स्वतःहून अनेक जणांना मला धन्यवाद द्यायचे आहेत की मी फिरताना ठिकठिकाणी बघतो बरेच जण, म्हणजे 70-75% लोक तरी स्वतःच्या चेहऱ्यावरती तोंडावरती मास्क घालून हे फिरत असतात. पण उरलेले जे आहेत त्यांना मात्र मी सूचना देतो आहे की कृपा करून आपणही ही बंधनं पाळा, कारण आपण केवळ आपल्यालाच धोका निर्माण होत आहे असं वागत नाही, तर जर का कर्मधर्म सुयोगाने आपण जर का संसर्गित झालात तर आपल्या माध्यमातून उरलेले 70-75% लोक जे सावधानता बाळगत आहेत, खबरदारी घेत आहेत, त्यांना हा धोका होऊ शकतो, आपल्या कुटुंबियांना हा धोका होऊ शकतो. म्हणून हा जीवाशी खेळ करू नका. आनंद हा थोडे दिवस आपल्याला त्याच्यावरती बंधनं घालण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आजारापेक्षा इलाजापेक्षा आपण काळजी घेतलेली बरी. आणि म्हणून मी जी माझी नागरिक माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांना सांगतो आहे की आपण अजूनही सार्वजनिक ठिकाणी येता जाताना मास्कचा वापर करत नसाल तर स्वतःसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आणि आपल्या इतरत्र सगळ्या समाजासाठी मास्क हे सार्वजनिक ठिकाणी वापरण्याचं शस्त्र आहे जे कोरोनापासून आपला बचाव करू शकतो. असो, ह्या गोष्टी आपल्यापर्यंत सर्व पोचत आलेल्या आहेत, मी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा एकदा सांगतो की नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण सावध रहा. अगदी लग्नसराईमध्येसुद्धा, लग्नसराई सुरू झालेली आहे, आपली एक प्रथा आहे, परंपरा आहे, आपण आमंत्रण घेऊन जायचं आणि यायचं, हा सहकुटुंब सहपरिवार लग्नाला आलंच पाहिजे, हे आपल्या आप्तसखीयांना आमंत्रण द्या, कोरोनाला देऊ नका. अनेक ठिकाणी मी बघतो लग्नामध्येसुद्धा गर्दी वाढते आहे, मग फोटो काढताना जरा मास्क काढून फोटो काढू ना, ठीक आहे, पण जरा अंतर ठेवा, कारण हा व्हायरस कसा कुठून कधी घुसेल हे सांगता येत नाही. म्हणून ही सावधानता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आता ही सावधानता बाळगल्यानंतर आणखीन एक गोष्ट मला आवर्जून त्याचा उल्लेख नक्कीच करावा असं वाटतो, तो म्हणजे गेल्या 28 नोव्हेंबरला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या ह्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने, एक वर्ष पूर्ण केलं. अनेक जण डोळे लावून बसले होते की आत्ता पडेल, मग पडेल, उद्या पडेल, आत्ता पडलंच हे चालणारच नाही, पण करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने ह्या सरकारने एक वर्ष तर पूर्ण केलंच, पण ते वर्ष पूर्ण करताना जगात 100 वर्षापूर्वी कदाचित अशी परिस्थिती जी आली होती त्याच्यानंतर आरोग्यविषयक जी बिकट परिस्थिती जगभर निर्माण झालेली आहे
तिचा सामना करत करत आणि अर्थात राजकीय हल्ले परतवत परतवत विकास करत एक वर्ष पूर्ण केलेले आहे. हो, विकास नक्कीच केलेला आहे. मी गेल्या महिन्यापासून आता विकास कामं जी आपल्या राज्यामध्ये सुरू आहेत त्यांची पाहणी स्वतः सुरू केलेली आहे. सुरुवातच केली ती माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या एकूण कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन नागपूरपासून सुरुवात केली. मध्ये 2-3 ठिकाणी उतरलो, रस्त्याचा दर्जा पाहिला, मग वन्य प्राण्यांसाठी त्याला अंडरपास कसे दिलेले आहेत, काम किती वेगाने चाललेलं आहे, मग ते काम कधी पूर्ण होईल, आणि तिथे आपल्याला कल्पना असेल. मी सर्वांशी बोलून जाहीर केलं की येत्या 1 मेपर्यंत नागपूर ते शिर्डी हा जो काय टप्पा आहे हा वाहतुकीला आपण उघडत आहोत. नागपूर ते शिर्डी, त्याच्यानंतर आता सिंधुदुर्गचा एअरपोर्ट जो गेल्या 1 मेला आपण सुरू करणार होतो पण कोरोनामुळे थांबलं, कारण त्याची काही उपकरणं ही परदेशातून येणं बाकी होतं, ती आल्यानंतर येत्या जानेवारी महिन्यामध्ये तो विमानतळ हा आपल्यासाठी खुला करण्याचा आपला प्रयत्न आहे. नव्हे तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अनेक गोष्टी आहेत. मग म्हणे मी कोयनाचे धरण बघून आलो, कारण तो एक चमत्कार आहे, मोठं धरण आहे, आपल्याला आपल्या आयुष्यात प्रकाश टाकणारं ते एक महत्त्वाचं केंद्र आहे, ते केंद्र मी बघून आलो. मुंबईचा कोस्टल रोड पाहिला, लोणावळ्याच्या इथे सुद्धा जो मुंबई पुणे रस्ता आहे त्याच्यात आपला प्रवास हा आणखीन प्रवासाचा वेळ आणखीन कमी करणारं एक टनल, मोठं टनल हे तिकडे करतो आहोत, त्याची प्रगती बघून आलो. हे सगळं मी का सांगतो आहे की सरकार नेमकं काय करतो आहे. धोरणं तर जाहीर झालेली आहेत, निर्णय जाहीर झालेले आहेत, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पहिल्या टप्प्याची झालेली आहे. जी संकटं आली त्याच्यामध्ये मग ते निसर्ग चक्रीवादळ असेल, पूर्व विदर्भातला पूर असेल, नंतरची अतिवृष्टी असेल, सतत वृष्टी असेल, त्याच्यानंतर कापसाची खरेदी असेल, सगळ्याच बाबतीत जे जे काय करता येणं शक्य असेल ते आपण पूर्ण करतो आहोत. हे करताना आपल्याला सर्वांना कल्पना आहे आर्थिक चणचण आहे, नक्कीच आहे. आर्थिक चणचण हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे कारण आपल्यात असं म्हटलं जातं की सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही, आणि हे प्रामाणिकपणाने मान्य केलं पाहिजे की आर्थिक चणचण ही आहे. पण आर्थिक चणचण असतानासुद्धा केंद्राकडनं येण्याचे पैसे बाकी आहेत, आहेत, धीम्या गतीने येत आहेत, हळूवार येत आहेत. हे सगळं जरी असलं तरी आपण रडत नाही बसलेलो आहोत, आपण आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकत चाललेलो. एक गोष्ट आणखीन समाधानाची आहे की जगभर लॉकडाऊन असतानासुद्धा आपल्या महाराष्ट्राने जो विश्वास आणि आपली प्रतिमा जी जगभर केलेली आहे त्यातून काही 1000 कोटींचे सामंजस्य करार हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत आपण केलेले आहेत. अनेकदा असं होतं की करार कागदावरती राहतात, करार मरार होतात आणि पुढे ते सगळे करार रद्दीत जातात, तसं नाही आहे. मी आपल्याला गेल्या वेळेला सांगितलं होतं की जून जुलैमध्ये जे करार झाले होते त्यातले जवळपास 70% काम म्हणजे काय, जागेची देवाण देणं असेल, त्यांचं कागदपत्रांची पूर्तता असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण झालेल्या आहेत, त्याच्यात आणखीन आता प्रगती झालेली असेल. तर एकूण काय की आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहोत, करत चाललेलो आहोत. मध्ये 2 दिवसाचं आपलं विधानसभेचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात मी जाहीर केलं की आपला महाराष्ट्र हा गडकिल्ल्यांचा आहे, लढवय्यांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तसाच तो आपल्या साधू संतांचा आणि देवाधिकांचा पण आहे. एक संस्कार आपल्याला महाराष्ट्राला आहेत, संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आहे, आपल्याकडे संस्कृती आहे, विकृती नाही आहे. हे हा जो काही वारसा आहे, वसा आहे, तो वारसा हा आपण जपला पाहिजे. मग काय करायचं, संस्कार आणि संस्कृती आहेच, पण आपली जी काही श्रद्धास्थानं आहेत ती म्हणजे आपली प्राचीन मंदिरं. अनेक मंदिरं मी मुद्दामून एक उदाहरण देईन की काही वर्षांपूर्वी मी आपल्या मुंबईच्या बाजूला अंबरनाथचं मंदिर आहे, अंबरनाथ शिवमंदिर, त्या अंबरनाथच्या मंदिरात गेलो होतो काही वर्षांपूर्वी. जाताना नाकावरती रुमाल ठेवूनच आत जावं लागलं, म्हणजे आसपास जणू काही उकिरडा होता, कोणाचंही लक्ष नव्हतं, आपले भक्तगण येत आहेत करणार काय, मंदिरात जायचं. पण मंदिरात जाताना एक भावना पाहिजे, एक पवित्र भावना पाहिजे, पावित्र्य पाहिजे, स्वच्छता पाहिजे, ही तिथे काही नव्हती. आणि मग त्याच्यानंतर मी अभिमानाने सांगेन, आपला खासदार जो श्रीकांत शिंदे आहे, श्रीकांतला मी सांगितलं की अरे श्रीकांत तुझ्या वॉर्डामध्ये हा मोठा असा हा ठेवा आहे, काहीतरी कर. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही तिथे केलेलं आहे अजूनही करतो आहे, अंबरनाथ महोत्सव सुरू केला, आणखीन तिकडे सुधारणा करतो आहे, बऱ्याच काही गोष्टी करतो आहे. अशा पद्धतीने एवढ्या जरी नसल्या तरी
निदान साफसफाई स्वच्छता येण्याजाण्याची उत्तम सोय, जर कोणी तिकडे आजूबाजूला राहायचं म्हटलं तर राहण्याची सोय, एक बाग बगीचा म्हणजे गेल्याबरोबर वाटलं पाहिजे, मंदिरात जाण्याच्या आधीपासून मनात एक पवित्र भावना निर्माण झाली पाहिजे. मग काही ठिकाणी मंदिरांची डागडुजी असेल तर ती करण्यासाठी सुद्धा आपण एक योजना आता राबवत आहोत. ह्या अशा सगळ्या गोष्टी करतो आहे, म्हणजे संस्कृती आहे, विकास आहे, कृषी आहे, शिक्षण आहे. शिक्षणाच्या बाबतीत मात्र अजूनही थोडीशी अडचण आहे, जरूर आहे, कारण करोना अजूनही तसा जाता जात नाही आहे. आपण मध्ये प्रयत्न केला शाळा उघडण्याचा, आता शाळा उघडायच्या का? काही पालकांचं म्हणणं आहे आणि ते बरोबर आहे, कारण परदेशामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा कोरोना झालेला आहे आणि म्हणून आपण थोडंसं धीम्या गतीने त्याच्याकडे जातो आहोत. लवकरात लवकर आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे, पण याच्यासाठी मला आपलीच मदत लागणार आहे. आपण जर का ही सगळी पथ्य पाळली आणि कोरोनाचा जो जोर आहे तो आपण पूर्ण खाली जसा आत्ता आणलेला आहे तसाच तो ठेवला किंवा आणखीन खाली नेऊ शकलो तर शाळासुद्धा आपल्याला बिनधोकपणाने लवकर उघडता येतील. विकास करत असताना नवीन नवीन काही गोष्टी येत आहेत, त्या वेळोवेळी मी आपल्याला सांगतो. काही जणांचं म्हणणं आहे की विकासाच्या आड काय येता तुम्ही, कुठे आलो विकासाच्या आड? समृद्धी महामार्गाचा विकास किंबहुना प्रगती मी बघितली, अनेक ठिकाणी अजूनही मी जाणार आहे. म्हणजे आज आपल्याशी बोलल्यानंतर मी मुंबईतल्या मेट्रोच्या कामांची प्रगती बघायला जातो आहे. त्याच्या आधी गेल्या महिन्यामध्ये मुंबईचा जो कोस्टल रोड आहे त्याची पाहणी करायला गेलो होतो, आता हे मी करतो आहे. मग काही जण म्हणतील ही कामं काय आम्ही सुरू केली तीच कामं आहेत. आहेतच, पण एक काहीतरी ठरवा. मी कामाला स्थगिती देतो आहे का कामाला कामाची प्रगती बघतो आहे? मी कामाची प्रगती बघतो आहे, त्याच्यावरती स्वतः लक्ष ठेवतो आहे. कोस्टल रोडसुद्धा हा हे मूळ आपलं स्वप्न, अनेक वर्षांपासून त्याच्यावरती चर्चा सुरू होती. एकदा दोनदा तीनदा त्याचे प्लान्स बनवले गेले, असा न्यायचा का तसा न्यायचा, इकडनं अंडरग्राऊंड जायचं का तिकडनं फ्लायओव्हरने जायचं, ही चर्चा करून 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 आता तो गेल्या दोन तीन एक दोन वर्षापूर्वी त्याची सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर आपले कोळी बांधव आहेत, त्यांचा थोडा एक गैरसमज होता, ते कोर्टामध्ये गेले, आपण कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडली, त्यांना समजून सांगितलं आणि आता मात्र तो वेगाने सुरू झालेला आहे. हे अशा गोष्टी होत असतात. आपल्याला लक्षात असेल की मुंबई पुणे रस्तासुद्धा जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न जाहीर केल्यानंतर त्यालाही विरोध झाला होता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जाहीर केल्यानंतर तिथेही काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता. मी स्वतः गेलो होतो, माझ्यासोबत एकनाथ शिंदे त्याही वेळेला ह्याच खात्याचे मंत्री होते. आम्ही संभाजीनगरला गेलो, जालनाला गेलो, मुंबईमध्ये काही बैठका घेतल्या आणि त्यातून आम्ही मार्ग काढला. तर ह्या गोष्टी मी का सांगतो आहे, तर एखादा प्रकल्प जाहीर केल्यानंतर तो प्रकल्प काही जणं त्याला विरोध करतात, त्यांची समजूत काढावी लागते. काही ठिकाणी आपल्याला थोडासा प्रकल्प बदलावा लागतो, काही ठिकाणी आपल्याकडे जसजसं काळ बदलतो तसतसं त्याची व्याप्ती वाढते, ती वाढवावी लागते, नवीन तंत्रज्ञान येतं ते आणावं लागतं. आता हे मी तुम्हाला सांगत असताना अमरावतीला लोअर पेढी सिंचन प्रकल्प एक लोअर पेढी सिंचन प्रकल्प. आता प्रकल्प काय होता, ह्या प्रकल्पाचा खर्च माझ्यासमोर मी कागद घेऊन बोलतो आहे, 2008-09 साली 594 कोटी होता, तो 16-17 वाढून साधारणतः 1600 कोटी झाला. आता काय झालं, मुख्य जो कालवा होता त्याच्यावरती साधारणतः 111 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर मग आपल्या लक्षात आलं की आता पाईपातून पाणी पुरवठा केला पाहिजे. आपण ते कालव्याचं काम बंद केलं आणि पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू झाला. म्हणजे काय झालं, सुरुवातीला जे आखलं होतं ते अर्धवट राहिलं आणि नवीन आपल्याला वाटलं की हे हिताचं आहे, ते हिताचं जे आहे ते करणं हे सरकारचं काम आहे. विकास कामं, विकास 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 घाईघाईघाईमध्ये काहीतरी केलं म्हणजे विकास होतोच असं नाही. काही वेळेला आपण येता जाताना रस्त्यावरती वाचतो ट्रॅफिकसाठी ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून अति घाई संकटात नेई, आणि त्याच्यासाठी अति घाई करणं हे विकासाचं मी नाही म्हणेन विकासाचं एक साधन आहे. आपल्याला विकास पाहिजे आणि हा विकास आत्तापुरता नसून पुढच्या काही काळासाठी पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक आहे शेलगाव बॅरेज जळगाव, आता तिथेसुद्धा प्रकल्पाची मूळ किंमत होती 198, ती पहिली त्याच्या सुधारित मान्यता झाली 699, आता झाली 968. त्याच्यानंतर काय झालं, 2011-12 तापी नदीतील मोठ्या पुरामुळे पाणी वाढून धरणाच्या दरवाज्यांची
जी पातळी होती ती साधारणतः 6-9 मीटरने वाढवण्यात आली. पण त्याच्यामुळे काय झालं की खर्चात 190 कोटी वाढ झाली आणि या दरवाजांवरील 80 कोटी खर्च जो झाला होता तो बुडीत खात्यात गेला. आता झालं ना असं. मग हे मी तुम्हाला का सांगतो आहे, साहजिकच आहे सध्या ज्याच्यावरनं थैथाट केला जातो आहे तो कांजूरमार्गचा विषय, मेट्रो कारशेड. अहंकारी, मी अहंकारी आहे, जरूर माझ्या मुंबईबद्दल मी अहंकारी आहे, माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे. का नसावं अहंकारी? याचं कारण असं की आरे कारशेड जी आपण करणार होतो ती मेट्रो 3 लाईनसाठी, मेट्रो 3. आता त्याच्यामध्ये आरे कारशेडमध्ये किती जागा आपण घेतली होती किंबहुना त्याच्यासाठी प्रस्तावित होती, तर साधारणतः 30 हेक्टर. या 30 हेक्टरमध्ये 5 हेक्टरमध्ये ही झाडं लावणं किंबहुना तिथे घनदाट झाडं आहेत म्हणून आपण आज लेखी दिलेले आहे की ती जागा वापरणार नाही. आता ती जागा जर का वापरणार नाही तर ती जागा या प्रकल्पात घेतली कशाला आहे? म्हणजेच असं की 25 हेक्टरची जागा जिचं काम 2023 पूर्ण होणार ती त्याच्यानंतर 2-5 वर्षामध्ये कमी पडणार. मग आपण म्हटलेलंच आहे 5 हेक्टर या प्रकल्पामध्ये, मग ती झाडं कापा, ती जागा घ्या. ती जागा घेतल्यानंतर पुन्हा 2031-35 ती जागा कमी पडणार, आणखीन घ्या आणखीन घ्या. म्हणजे जंगल मारत 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 हे खतम करायचं आणि तिकडे फक्त एका लाईनसाठी आपण कार डेपो करायचा. बरं, हे करताना आणखीन एक प्रकार असतो ज्याला स्टेबलिंग लाईन म्हणतात. आता स्टेबलिंग लाईन म्हणजे काय? तर साधारणतः असं आहे की हे जे मार्ग आहेत, मेट्रोचा मार्ग आहे हा ठरलेला आहे, जसा रूळ असतात तसे ते मार्ग आहेत. त्याच्यावरती पीक आवर ज्याला म्हणतो, म्हणजे सकाळचा आणि संध्याकाळचा ऑफिसमधून घरून ऑफिसमध्ये जाण्याचा आणि संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाण्याचा काळ, ह्या काळामध्ये आपल्याला अधिक लोकल्स जशा अधिक लागतात तशाच मेट्रोच्या कार सुद्धा किंवा त्या ट्रेन सुद्धा ह्या जास्त लागणार. पण इतर वेळेला जेव्हा आपल्याकडे ही गर्दी ओसरते आणि मग एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसते तेव्हा या गाड्या ह्या कुठेतरी पार्क कराव्या लागतात, त्याला स्टेबलिंग लाईन म्हणतात, की बाजूला नेणं आणि त्या गाड्या कमी करणं. जसजशी गर्दी वाढेल तशा त्या गाड्या पुन्हा त्या रूटमध्ये आणत जाणं. मलासुद्धा थोडासा धक्का बसला की पहिल्या प्रकल्पामध्ये या स्टेबलिंग लाईनचा कुठे प्रस्तावच नव्हता. आता तो आपण जिथे आरेमध्ये कास्टिंग यार्ड आज आहे, म्हणजे आरेच्या टोकावरती, त्या जागेत नाही टोकावरती, तिथे आपण ती लाईन करतो आहे. मग कांजूरचा काय प्रकार आहे? आरेचं मी तुम्हाला सांगितलं की आरेमध्ये आपण पर्यावरण वाचवलं. आरेच्या इथे आपण जो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे त्याची व्याप्ती वाढवून साधारणतः 800 एकरचं मोठे जंगल केलं. जगामधलं शहरात झालेलं पहिलं जंगल ज्याच्यामध्ये वाईल्डलाईफ आहे, वन्यजीवन आहे. आणि ह्याच्या तुलनेत कांजूरचं काय प्रकरण आहे? ही 30 हेक्टर वजा 5 हेक्टर म्हणजे 25 हेक्टर जागा आणि कांजूरची ही 40 हेक्टर जागा. म्हणजे सुरुवातच 25 आणि 40 एवढा फरक आहे. आणि जर का आपण पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिलं तर आरेला, जसं मी आपल्याला सांगितलं की 5 हेक्टरमध्ये आजही जंगल आहे आणि ती जागा आपण वापरणार नाही म्हणून आज लिहून घेतले पण त्याच्यात प्रकल्पात घेतलेली आहे, तसं कांजूरला हे गवताळ सगळा प्रदेश आहे किंबहुना मी म्हणेन ओसाड आहे, ओसाड आहे. आणि कांजूरची जागा आपण एवढ्यासाठी घेतली की आरेला फक्त मेट्रो 3 कार शेड होणार होती, कांजूरला मात्र 3, 4 आणि 6 ह्या 3 लाईन्सच्या कारशेड आपण तिकडे करू शकतो. काय फरक आहे की नाही आहे? जागेत फरक आहे, जागेच्या पर्यावरणात किंवा झाडी झुडपांमध्ये जंगलांमध्ये तो फरक आहे. एकाच लाईनसाठी कार डेपो होणार होता, मग त्याच्यानंतर 4 आणि 6 त्याचं तुम्ही काय करणार होतात? मग आपण तिन्ही लाईनचे कार डेपो एकत्र करू शकतो. त्याच्यानंतर त्याही पलीकडे तिथे जे काही जंक्शन होईल तिथून मेट्रो 14, मग ती कुठपर्यंत जाणार? थेट अंबरनाथ बदलापूर. म्हणजे माझा अंबरनाथ बदलापूरचा जो काही नागरिक आहे, माता भगिनी आहेत, त्या इकडे आल्यानंतर एखादं स्टेशन बदलून ते अंधेरीपर्यंत जाऊ शकतात किंवा एखादं स्टेशन बदलून ते कुलाब्यापर्यंत येऊ शकतात. मग करायचं की नाही करायचं? आपण जर का विकास म्हणणार असू तर आरेमध्ये केलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये हे कमी पडणार आणि कांजूरला केलं तर पुढच्या 50 ते 100 वर्षामध्ये आपण हे वापरू शकणार. तुम्ही निर्णय सांगा मला. जे आम्ही करतो आहे अहंकार आहे का उपयोग आहे?
शेवटी माझं कर्तव्य आहे, मी राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर माझ्या राज्यासाठी माझ्या जनतेच्या हितासाठी पुढच्या 5-50-100 वर्षासाठी जे उपयुक्त राहील ते करणं हे मी मुख्यमंत्री म्हणून करणार. ह्याच्यात चूक काय काय मी चूक करतो आहे? पण दुर्दैव काय वाटलं मला की आपल्याविरुद्ध कोर्टात कोण गेलं? केंद्र सरकार. ते सॉल्ट पॅन सॉल्ट कमिशनर कशासाठी जात आहे? कशासाठी खेचाखेची करत आहे? मग जर का खेचाखेची करायचीच असेल तर केंद्राचे जे काही प्रकल्प आहेत, बुलेट ट्रेनचा प्रकल्प, ही आपल्या राज्याची हक्काची मोक्याची जागा, म्हणजे ज्याचा उल्लेख कदाचित जगातला सर्वात जास्त महागडा भूखंड अशी होऊ शकेल असं वर्णन होऊ शकेल, असा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सचा भूखंड काही हजार कोटींचा हा आपण बुलेट ट्रेनला दिला. त्याच्यावरचं इंटरनॅशनल फायनान्स सेंटर हे इतर राज्यामध्ये गेलं. आम्ही खळखळ नाही केली. बुलेट ट्रेनला विरोध होतो आहे त्या शेतकऱ्याने मी भेटलो, वाडवणला विरोध होतो आहे त्या शेतकऱ्याने मी भेटलो. शेतकऱ्यानं नुसतं अडवून ठेवायचं, त्यांच्यावरती थंड पाण्याचे फवारे मारायचे असं नाही चालणार. असं नाही चालणार, ही लोकशाही नाही आहे. त्यांच्याशी मी बोलतो आहे, भेटतो आहे, परंतु ज्या ज्या वेळेला इतर केंद्राचे प्रकल्प येतात तेव्हा आपण खळखळ न करता जमीन देतो. मग ही जमीन भले केंद्राची असेल नसेल त्याचा वाद हा सोडू शकतो आपण. काही बिल्डर तिकडे गेलेले आहेत पण वाद आहे म्हणून जागा सोडून द्यायची. मग वाद सोडवणार कोण आणि कोणाच्या घशात ती जागा जाणार? बिल्डरच्या. मग त्याच्यापेक्षा केंद्राने आणि राज्यांनी एकत्र बसून जर वाद सोडवला तर ही राज्याची जागा, जनतेची जागा, तुमची माझी नाही आहे, ही जनतेची जागा आहे. उद्या आम्ही नसू, तुम्ही नसाल, पण जनता असेल, जनतेच्या पिढ्या असतील, त्यांची जागा ही त्यांच्या वापरासाठी जर का आपण उपयोगात आणू शकणार असू आणि आणू इच्छित असू तर ह्याच्यावरनं खेचाखेची का करायची? चला या बसा, जे काय आहे ते तुझं माझं न करता. किंबहुना आणखीन एक गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये दरवेळेला पावसाळ्यामध्ये बातम्या येतात, मुंबईची तुंबई झाली, तुंबई झाली. आता हे खूप आता घासून घासून गुळगुळीत झाले, तुंबई तुंबई तुंबई. हे एक तर मान्य केलं पाहिजे की मुंबईची भौगोलिक मांडणी रचना ही समुद्रसपाटीपासून काही ठिकाणी खाली आहे. मग अतिवृष्टी झाली आणि समुद्राला भरती असली तर मुंबईतलं पाणी समुद्रात जाण्याच्याऐवजी समुद्राचं पाणी मुंबईत येतं हे सत्य आहे. आणि ह्या सत्याला सामोरं जाताना आपण जी पंपिंग स्टेशन्स करतो आहोत, काही ठिकाणी पंपिंग स्टेशन्स केलेली आहेत, त्या पंपिंग स्टेशनचा उपयोग काय? तर अतिवृष्टी आणि भरती असते तेव्हा ती त्याच्या तोंडावरची, त्या पंपिंग स्टेशनच्या तोंडावरची जी गेट्स असतात ती आपण बंद करतो. सगळं पाणी जे शहरातलं वाहत येतं ते पंप करून समुद्रात टाकतो. आता ही पंपिंग स्टेशन्स ही नक्कीच उपयोगाची आहेत, पण ही पंपिंग स्टेशन्स करताना माहूलचं पंपिंग स्टेशन आहे, पुन्हा ती जागा ही मिठागराची जागा आहे. गेले काही दिवस काही वर्ष ही आपण महापालिकेच्या वतीने, राज्याच्या वतीने, मी सुद्धा स्वतः बोललेलो आहे केंद्रात, आम्हाला जागा द्या, आमच्या मुंबईकरांचा त्रास आम्हाला वाचवायचा आहे, मुंबईकरांना पूरमुक्त करायचं आहे. निर्णय येतो आहे, जागा मिळणार, मग त्याच्यानंतर टेंडर निघणार, मग ते पंपिंग स्टेशन होणार. कशासाठी हा विलंब? कोणासाठी आपण आहोत? आपण जनतेचे सेवक आहोत. ज्याप्रमाणे आपले माननीय पंतप्रधान स्वतःला पंतप्रधान म्हणण्याच्या ऐवजी प्रधान सेवक म्हणतात, तर ते प्रधान सेवक म्हणत असतील तर आपण कोण आहोत? आपण सुद्धा जनतेचे सेवक आहोत. मग जे जनतेच्या हितासाठी आपण करू इच्छितो ते जर न करता आपण आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न करणार असू तर मला असं वाटतं आपण खुर्चीत बसायला लायक नाही आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की जो काय वाद चाललेला आहे तो राज्य किंवा जनतेच्या हिताचा नाही आहे. तुमची जागा माझी जागा, मग तुमचे प्रकल्प आम्ही अडवायचे, आमचे प्रकल्प तुम्ही अडवायचे, आणि जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतील तेव्हा काय केलं? काही केलं नाही, आडवाआडवी केली. हा कद्रूपणा आहे, हा कद्रूपणा सोडायला पाहिजे. माझं तर विरोधी पक्षाला एक आवाहन आहे आज ह्या माध्यमातून करतो आहे की चला या, आम्ही तुम्हाला ह्याचं श्रेय द्यायला तयार आहोत की तुम्ही कांजूरसाठी, कांजूरचा प्रकल्प तुम्हालाही माहिती आहे, ह्याच्यामध्ये एक तर केंद्र सरकारने ही जागा ह्याच्यात आता त्याच्यामध्ये किचकटपणात मी जात नाही कारण त्याचे कागदपत्र दोन्हीकडे आहेत. आम्ही आमची जागा म्हणतो आहे त्यालाही आधार आहे, तुम्हाला काही आधार असेल तुम्ही घ्या, मध्ये कोणी बिल्डर असेल ते करा. पण माझं विरोधी पक्षाला म्हणणं आहे चला तुम्ही हा प्रश्न सोडवा, कारण हा प्रश्न तसा बसलो तर सुटू शकतो आहे. तुम्हाला मी श्रेय देतो, तुम्हाला श्रेय देतो, पण इथे माझ्या इगोचा विषय नाही आहे आणि तो तुमच्याही असता कामा नये. आपण परत एकदा सांगतो की जनतेच्या सेवेसाठी
सत्ता मागत असतो, निवडणुका का लढवतो, आम्हाला मतं द्या का मतं द्या, तर ही राहिलेली सगळी कामं करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी. आणि म्हणून सर्वांना माझी एकच विनंती आहे की अनेक जण अनेकदा मला सांगत असतात की मी ज्या ज्या वेळेला आपल्याशी बोलतो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरातलाच कोणतरी मोठा भाऊ किंबहुना आपलाच कुटुंबीय बोलतो आहे असं वाटतो. मी तेच नातं हे कायम ठेवू इच्छितो आहे. मी जे आपल्याशी बोलेन आणि मी जे आपल्याशी बोलतो, मी एक शब्दसुद्धा आयुष्यात कधी खोटं बोललेलं नाही आणि खोटं बोलणार नाही. तुमचा जो आशीर्वाद आहे आणि तुमचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाईल असं मी कदापि करणार नाही. कारण मी ज्या खुर्चीत बसलो आहे त्या खुर्चीचं महत्त्व मला माहिती आहे. या खुर्चीमध्ये वैयक्तिक आवडनिवड ठेवून चालत नाही. जे जे माझ्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे, माता भगिनींच्या आणि बांधवांच्या हिताचं आहे, मी तेच करणार. आणि त्याच्यासाठी हट्ट न करता पाठपुरावा नक्की करणार. पण आज मी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे. पुढे जे काय होईल ते जगजाहीर होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. विकासाला थोडासा अवधी लागला तरी चालेल, वेळ लागला तरी चालेल, पण विकास हा दूरगामी त्याचे परिणाम लक्षात घेऊन झाला पाहिजे. आणि तो जर का नसेल तर तात्कालिक विकासाला काडीचा अर्थ नसतो. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये सुद्धा काही ठिकाणी स्कायवॉक केले गेले होते. आम्ही राहतो त्या कलानगर जंक्शनला स्कायवॉक झाला होता. काही वर्ष राहिला तो, मग तेच हलायचा, लोकं म्हणायचे तो जाताना हलतो, हे होतो ते होतो. आणि आता जर बघितलं तर तो स्कायवॉक तोडावा लागला. कारण प्लॅनिंग नव्हतं, करायचं म्हणून केलं आणि नारळ फोडले, उगाचच काहीतरी फिरलं म्हणजे विकास नाही. खोटे विकास नको, ह्याच्यामध्ये वेळही जातो आहे, पैसाही जातो आहे आणि प्रगतीसुद्धा अडते. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं जे काही आपण करू ते विचार करून समजून करू आणि भावी पिढ्यांच्या भवितव्याचा विचार करून करू, एवढीच माझी एक नम्र विनंती आहे. सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सांगतो, कोरोनाचा धोका हा टळलेला नाही आणि तो टाळायचा असेल तर आपण कुठेही गाफील राहू नका, अनावश्यक ठिकाणी गर्दी करू नका, उगाचच रात्री संध्याकाळी एकत्रित येऊन मास्क काढून बोलू नका, मास्क लावा, अंतर ठेवा आणि हात धूत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.